अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना 30 कोटींच्या खंडणीसाठी धमकी मिळाली होती आणि याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या अँटी एक्स्ट्रॉशन सेलनं मिलिंद तुळसकर या आरोपीला रत्नागिरीतून अटक केली आहे. तो मुंबऱ्याचा राहणार आहे. लॉकडाऊनमध्ये काम बंद झालं, हाताला काम नाही आणि त्यामुळे तो रत्नागिरीच्या घरी गेला. झटपट श्रीमंत होण्यासाठी त्यानं दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना फोन करून 30 कोटींची खंडणी मागितली. ही रक्कम हवालामार्फत द्यायला सांगितली, मात्र पोलिसांनी सापळा रचला आणि मिलिंद तुळसकरला अटक केली. आणि धक्कादायक म्हणजे आरोपीनं गुगलवरून माहिती घेत गँगस्टर कसे धमकी देतात याचा अभ्यास केला होता, मात्र पोलिसांनी या आरोपीला आता बेड्या ठोकल्या आहेत. महेश मांजरेकर यांना अबू सालेम उर्फ कॅप्टन यांच्या नावानं धमकी देणारं मेसेजेस आले होते आणि फोनसुद्धा करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामध्ये मुंबई शहरमध्ये AECL अँटी एक्स्ट्रॉशन सेल खंडणीविरोधी पथक यांनी याबाबत गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्यामध्ये संशयित मिळून आला, त्याला ताब्यात घेतलं. त्यानं संशयितानं या गुन्ह्याची कबूल दिलेली आहे.